हेलो स्टूडेंट्स, चैप्टर टू रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर एनिमल्स पार्ट टू। या अगोदर पार्ट वन से जर वीडियो तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो वीडियो बघू शकता। ह्यूमन रिप्रोडक्शन। ह्यूमन्स आर असेक्सुअली रिप्रोड्यूसिंग एनिमल्स। द सिक्वेंशियल स्टेप्स इन रिप्रोडक्शन आर गैमेटोजेनेसिस, दैट इज फॉर्मेशन ऑफ गैमेट्स, इनसेमिनेशन, इंट्रोडक्शन ऑफ फीमेल गैमेट्स इंटू फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स, इंटरनल फर्टिलाइजेशन, दैट इज फ्यूजन ऑफ मेल एंड फीमेल गैमेट्स, देन जायगोट फॉर्मेशन, एम्ब्रियोजेनेसिस। एम्ब्रियोजेनेसिस मीन्स डेवलपमेंट एंड ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। नेक्स्ट जेस्टेशन, इट इज पीरियड और प्रोसेस ऑफ डेवलपिंग एम्ब्रियो। देन पाचुरेशन, इट इज बर्थ टू गिव बर्थ टू यंग वन। द स्पर्म एंड एग्स आर प्रोड्यूस बाय प्राइमरी सेक्स ऑर्गन्स, दैट इज टेस्टिस विच आर प्रेजेंट इन मेल एंड ओवरीज विच इज प्रेजेंट इन फीमेल। द स्पर्म प्रोड्यूस बाय टेस्टिस एंड एग प्रोड्यूस बाय द ओवरीज एंड विच आर द टेस्ट सो टेस्टिस एंड ओवरीज आर द प्राइमरी सेक्स ऑर्गन्स। नेक्स्ट सेकेंडरी सेक्स ऑर्गन्स अदर दैन टेस्टिस एंड ओवरीज। अदर दैन टेस्टिस एंड ओवरीज देर आर सम कैरेक्टर्स और सम ऑर्गन्स are present in male and female, and these organs differentiate male and female. So म्हणजे काय तर टेस्टिस आणि ओवरीज हे तर प्रायमरी सेक्स ऑर्गन आहेत, हे दोन्ही सोडून काही अशा ऑर्गन्स आहेत जे मेल अँड फिमेलला डिफरन्शिएट करतात आणि त्यांना सेक्स्युअल सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टर्स असं म्हटलं जातं किंवा सेकंडरी सेक्स्युअल ऑर्गन्स म्हटलं जातं। आता मेल फर्स्ट आपल्याला बघायचं आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स। आता ही मेल रिप्रोडक्टिव सिस्टम आहे, यामध्ये बघा फर्स्ट सेमिनल वेसिकल्स, देन प्रोस्टेट ग्लँड्स अँड वास डिफरन्स, नेक्स्ट कूपर ग्लँड, युरोन जेनिटियल डक्ट, एपिडिडायमस, देन स्क्रॉटम, टेस्टिस, पेनिस, इजॅक्युलेटरी डक्ट। तर जे काही मेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये जे काही मेन पॉईंट्स आहेत ते आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत। फर्स्ट मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम, इट कन्सिस्ट ऑफ प्राइमरी मेल ऑर्गन, दैट इज टेस्टिस, नेक्स्ट इज असेसरी डक्ट एंड थर्ड वन इज ग्लैंड्स। फर्स्ट टेस्टिस, इट इज ओवल इन शेप। टेस्टिस ओवल इन शेप, देन इट इज 4 to 5 cm लॉन्ग, 2 to 3 cm वाइड एंड 3 cm थिक। पेयर ऑफ टेस्टिस म्हणजे टेस्टिस किती आहेत, 2 आहेत। अँड मिसोडर्मल ओरिजिन म्हणजे मिसोडर्मपासून टेस्टिस बनलेले आहेत, म्हणजे जे काय एक आपले थ्री जर्म लेअर आहेत त्याचा जो काही मिसोडर्म आहे त्यापासून टेस्टिस बनतात। इट फॉर्म इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी। टेस्टिस इज लोकेटेड इन पाउच कॉल्ड एज स्क्रॉटम, म्हणजे टेस्टिस ह्या स्क्रॉटम हा एक पाउच म्हणजे त्या पाउचमध्ये टेस्टिस असतात। हे ना अर्ली इथं डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही की हे जे काय स्क्रॉटम आहे, स्क्रॉटममध्ये टेस्टिस लोकेटेड असतात। आता इन अर्ली फिटल लाईफमध्ये टेस्टिस डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे टेस्टिस एक्झॅक्टली फिटल लाईफमध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात, बट लेटर इट डिसेंड इन स्कॉटल सॅक। म्हणजे स्टार्टिंगला फिटल लाईफमध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असणारे जे काही टेस्टिस आहेत त्या आफ्टरवर्ड्स डिसेंड इन स्कॉटल सॅक, बिकॉज द टेम्परेचर ऑफ स्कॉटल सॅक इज लोअर दॅन ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड विच इज इसेन्शियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्पर्म। सो the testes are present in scrotum and these testes descend in scrotal sac by a inguinal canal. Next, morphology of testes. Testes covered by a collagenous connective tissue called as tunica albuginea. The testes ja kay tar tunica albuginea na cover astat, tunica albuginea. Testes are covered by a कोलेजनस कनेक्टिव्ह कोलेजनपासून म्हणजे कोलेजन कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला जो काही लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, ट्युनिका अल्बुजिनिया। आउटर साईड म्हणजे हे काय जे ट्युनिका अल्बुजिनियाच्या आउटर आणि इनर साईडला अजून एक लेअर असतो, आउटर साईडला असेल ट्युनिका वजायनालिस अँड इनर साईडला ट्युनिका वेस्क्युलस। बघा हा जो काही लेअर आहे त्याच्या आउटर साईडला असेल ट्युनिका वजायनालिस, आउटर साईडला ट्युनिका वजायनालिस अँड इनर साईडला ट्युनिका वेस्क्युलोसा, इथं वेस्क्युलर टिश्यू असेल।
vascular layer. So these are the three layers on testes. Next is lobules. Fibers from tunica albuginea, म्हणजे हे काय tunica albuginea कवरिंग आहे, त्याच्यापासून फायबर्स म्हणजे फायबर्स अराइज होतात. अँड दीज फायबर्स डिवाइड टेस्टीज इंटू 200 to 300 टेस्टिक्युलर लोब्युल्स, म्हणजे इथे असे लोब्युल्स फॉर्म होतात. हे जे काय लोब्युल्स फॉर्म झालेले आहेत ते कशामुळं, तर फायबर्स अराइज फ्रॉम ट्युनिका अल्बुजेनिया अँड विथ अ 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता ह्यामध्ये हे जे काही लोब्युल्स तयार झालेले आहेत, लोब्युल्समध्ये परत 1 to 4 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युबल्स आर प्रेझेंट अँड विच आर इंटरने, म्हणजे हे सेमिनिफेरस ट्युबल्स आहेत ते ट्युबल्स इथं आपण बघूयात की सेमिनिफेरस ट्युबल्स इंटरनली लाईन बाय क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियम. म्हणजे हे सेमिनिफेरस ट्युबल्स हा एक सिंगल ट्युबल आहे, तर हा इट इज लाईन इंटरनली बाय जर्मिनल एपिथेलियम अँड विच इज नोन एज स्पर्मेटोगोनिया. दिस स्पर्मॅटोगोनिया अंडर गोज गॅमेटोजेनेसिस टू फॉर्म स्पर्मॅटोजोआ. म्हणजे हे जे काय क्युबॉइडल एपिथेलियम आहे, म्हणजे आपण स्पर्मॅटोगोनिया म्हटलं जातं त्याला, तर इथं काय होतं, तर फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, एक्झॅक्टली फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स म्हणजेच काय, तर स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे दोन जे काय पॉईंट्स आहेत, स्पर्मॅटोजेनेसिस अँड ओजेनेसिस, दीज आर इन्क्लुडेड इन गॅमेटोजेनेसिस. हे फर्दर लेक्चर्समध्ये आपण इन डिटेल डिस्कस करणारच आहोत, पण इथं फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट बघा, हे जे काही लोब्युल्समध्ये परत काय असणार आहे, तर हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल्स अँड दीज इंडिव्हिज्युअल सेमिनिफेरस ट्युबल्स इज इंटरनली लाईन्ड बाय जर्मिनल एपिथेलियम अँड विच अंडरगो गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्पर्म, दॅट इज स्पर्मेटोझोआ. देन देअर आर सम लार्ज पिरॅमिडल सेल दॅट आर सर्टोली सेल्स. दिस पिरॅमिड लाईक ब्ल्यू कलर्ड पिरॅमिड लाईक सेल्स विच इज नोन ॲज सर्टोली सेल्स और सस्टेंटॅक्युलर सेल्स अँड दिस प्रोव्हाइड न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग स्पर्म. म्हणजे इथं स्पर्म डेव्हलप होणार आहे, पण त्या स्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी जे काय न्यूट्रिशन आहे ते कोण प्रोव्हाइड करेल, तर सर्टोली सेल्स. दीज आर द पिरॅमिड लाईक सेल्स प्रेझेंट इन साईड द सेमिनिफेरस ट्युबल्स. म्हणजे सेमिनिफेरस ट्युबल्समध्ये काय काय असेल, एक तर क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियम दॅट इज स्पर्मॅटोगोनिया विच इज इन्वॉल्व्ड इन प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड प्लस देअर आर सम पिरॅमिड शेप्ड सेल्स विच आर नोन एज सर्टोली सेल्स अँड दिस दे प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग स्पर्म्स. दीज आर द सम स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. बट हिअर अनादर वन टाईप ऑफ सेल दॅट इज इंटरस्टिशियल सेल और लेडिंग सेल्स. दीज आर द इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युबेल. इन डायग्राम देअर आर लेडिंग सेल, बघा इन बिटवीन द सेमिनि हे जे ह्या आता हा सेमिनिफेरस ट्युबेल्स आहेत, तर यांच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल असतात. ह्या इंटरस्टिशियल सेल आहेत आणि हे कशा यांचं मेन फंक्शन काय, तर प्रोडक्शन. दे आर प्रेझेंट इन बिटवीन सेमिनिफेरस ट्युबल्स अँड दे आर दे सिक्रेट द मेल हार्मोन्स अँड्रोजन और टेस्टोस्टेरॉन. म्हणजे हे जे काही मेल हार्मोन आहे अँड्रोजन और टेस्टोस्टेरॉन, ते प्रोड्यूस करायचं काम कोण करतं, तर ह्या लेडिक सेल्स और इंटरस्टिशियल सेल्स अँड दीज आर प्रेझेंट बिटवीन सेमिनिफेरस ट्युबल्स. सो थ्री टाईप्स ऑफ सेल्स रिमेंबर, द स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन सेमिनिफेरस ट्युबल्स. जे काय हे इन डिटेल आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्पर्मॅटोजेनेसिस गॅमेटोजेनेसिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये इन डिटेल डिस्कस करायचंच आहे. इनरमोस्ट स्पर्मॅटोगोनिया सेल 2N, सो नंबर ऑफ क्रोमोझोम, दीज आर डिप्लॉइड 2N. देन प्रायमरी, म्हणजे याचं ही जी काय प्रोसेस आहे, ही सेकंड स्टेप असेल टू फॉर्मेशन ऑफ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. देन थर्ड इज फॉर्मेशन ऑफ फ्रॉम प्रायमरी फॉर्मेशन ऑफ सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. देन स्पर्मॅटाइड अँड फायनली स्पर्म, मॅच्युअर मेल गॅमेट स्पर्म. नेक्स्ट इज असेसरी डक्ट. आता टेस्टिस झाल्यानंतर नेक्स्ट असेल असेसरी डक्ट. सो फर्स्ट इज रेटे टेस्टीस. रेटे टेस्टीस मीन्स ऑल सेमिनिफेरस ट्युब्युल्स और टेस्टीस ॲट पोस्टीरियर सर्फेस फॉर्म अ नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स कॉल्ड ॲज रेटे टेस्टीस. इथं डायग्राममध्ये बघूयात आपण,
आता जे काही सेमिनिफेरस ट्यूबल्स आहेत, म्हणजे ह्या सगळ्या सेमिनिफेरस ट्यूबल्स दे गेट टुगेदर टू फॉर्म द रेटे टेस्टिस. ओके, नेटवर्क ऑफ ट्यूबल्स. नेक्स्ट इज वासा इफ्रेन्शिया. द 12 to 20 फाईन ट्यूबल्स अराइज फ्रॉम रेटे टेस्टिस कॅरी द स्पर्म फ्रॉम टेस्टिस अँड ओपन इन टू एपिडिडायमस. वासा इफ्रेन्शिया म्हणजे वासा इफ्रेन्शिया काय करेल, हे जे काही ट्यूबल्समध्ये दिस द फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इन सेमिनिफेरस ट्यूबल्स, देन दिस स्पर्म्स कॅरीड बाय द वासा इफ्रेन्शिया. हिअर इज वासा इफ्रेन्शिया. सो वासा इफ्रेन्शियाचं मेन फंक्शन काय, टू कॅरी स्पर्म्स फ्रॉम टेस्टिस टू एपिडिडायमस. म्हणजेच काय, तर स्पर्म कॅरी करायचं कुठं, तर हे टेस्टिसकडून एपिडिडायमसकडे. नेक्स्ट इज एपिडिडायमस. इट इज लॉन्ग हायली कॉइल्ड ट्यूब डिफरन्शिएट इन टू अपर कॅपेट, दॅट इज हेड ऑफ द एपिडिडायमस. नेक्स्ट इज मिडल कॉर्पस, इट इज बॉडी ऑफ एपिडिडायमस अँड लोअर कॉडा, इट इज टेल ऑफ एपिडिडायमस. हे स्ट्रक्चर बघ, हेड ऑफ द एपिडिडायमस, देन बॉडी अँड टेल ऑफ द एपिडिडायमस. सो वासा इफ्रेन्शिया कॅरी द स्पर्म फ्रॉम टेस्टिस टू एपिडिडायमस. नेक्स्ट इज वासा डिफरन्स, ट्रॅव्हल अप टू ॲबडॉमिनल कॅव्हिटी. वासा डिफरन्स काय करतं, ट्रॅव्हल अप टू ॲबडॉमिनल कॅव्हिटी, लूप्स ओवर युरेटर अँड ओपन इन टू युरेथ्रा, जॉईन द डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल्स अँड फॉर्म द इजॅक्युलेटरी डक्ट. वासा डिफरन्स काय, तर इट ट्रॅव्हल्स फ्रॉम अप टू ॲबडॉमिनल कॅव्हिटी. तर डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो, बघा हे स्ट्रक्चर आहे काय, तर वासा डिफरन्स इथून तो काय करतो, पूर्ण ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ट्रॅव्हल करतो अँड इट जॉईन टू सेमिनल वेसिकल्स. हिअर सेमिनल वेसिकल्स अँड देन फ्रॉम द इजॅक्युलेटरी डक्ट. सो इथून टेस्टिसपासून हा पूर्णपणे कुठपर्यंत जातो, इजॅक्युलेटरी डक्ट अँड देन जॉईन्स टू सेमिनल वेसिकल टू फॉर्म द इजॅक्युलेटरी डक्ट. सो दीज आर द असेसरी डक्ट्स रेटे टेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, देन एपिडिडायमस, देन वास डिफरन्स. दीज आर द असेसरी डक्ट्स. सो फॉर्मेशन ऑफ टेस्टिस इन फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इन टेस्टिस अँड दीज स्पर्म्स आर कॅरीड बाय दीज असेसरी डक्ट्स. नेक्स्ट इज इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट इट पासेस थ्रू प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन इन टू युरेथ्रा. म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट काय करतो, तर इट पासेस थ्रू प्रोस्टेट ग्लँड ओपन इन टू युरेथ्रा अँड युरेथ्रा इज अ कॉमन पॅसेज फॉर द युरिन अँड सिमेन. म्हणजे जे काही स्पर्म कॅरी करून कॅरी केलेले असतील टेस्टिसकडून, तर एक इजॅक्युलेटरी डक्ट काय करतो, पुढे युरेथ्राकडे पास करतो. आणि युरेथ्रा कशासाठी, एक कॉमन पॅसेज आहे युरिनसाठी पण आणि सिमेनसाठी. सो इट इज नोन ॲज युरिनोजेनिटल डक्ट, युरिनोजेनिटल डक्ट. इन मेल युरेथ्रा इज लॉन्ग अँड एक्सटेंड थ्रू पेनिस. पेनिस ओपन आउटसाइड बाय द ओपनिंग कॉल्ड युरेथ्रल ऑरिफाइस. अँड दिस ऑल डक्ट्स आर एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेअर. म्हणजे हे सगळे जे काही डक्ट्स आहेत ते पेअरमध्ये आहेत एक्सेप्ट युरेथ्रा. युरेथ्रा इज सिंगल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.